तर रामदास कदमांनी भास्कर जाधवांची तुलना सापाशी केलेली आहे. सापाचा फणा ठेचल्याशिवाय राहणार नाही असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे. रामदास कदमांनी भास्कर जाधवांवर ही टीका केली. कोकणातले नेते फक्त एकमेकांना शिव्या घालण्यामध्ये बाळमाई सिंगला आणि हा वेडा माजला आहे हा फक्त नाचत असतो. आणि साप आहे साप, भास्कर जाधव म्हणजे साप आहे. आणि आज तुम्हाला मी शपथ घेऊन सांगतोय, या सापाला दूध मी बाजलाय, या सापाचा फणा रामदास कदम ठेचल्याशिवाय घडा नाही हे सांगायला मी अंतर्मुखी आलो आहे.